कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडापा हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा शतक महोत्सव सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडाप्पा हायस्कूल व ज्युनियर कॉलेजनं 100व्या वर्षात पदार्पण केलंय. त्यानिमित्त संस्थेच्या वतीनं शतक महोत्सवी सोहळ्याचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं. या सोहळ्यात शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, मीनाक्षी पाटील, उद्योजक जयम म्हात्रे, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. मी पनवेलच्या शाळेचा विद्यार्थी आहे याचा मला पूर्णपणे अभिमान आहे. माझं गाव या जिल्ह्यातच आहे. गोरेगाव जवळच छोटस खेडेगाव नांदवी, त्यामुळे मी असं मानतो की माझा सत्कार होतो म्हणजे नांदवीकरांचा पण सत्कार होतो. आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि मी मात्र शिकण्यासाठी पनवेलला होतो. 4 वर्ष होतो एकाच वर्गात नाही, पुढच्या पुढच्या वर्गात जात 8वीपासून 11वीपर्यंत. आणि मला आज अतिशय आनंद होतोय की माझ्या शाळेचा या ठिकाणी हा उत्सव सुरू आहे. बांधवांनो, भगिनीनो, एक गोष्ट सांगतो. निवडून येणं हे कदाचित सोपं असेल, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये पास होणं हे कठीण असतं. परंतु आपल्या सर्वांच्या सदिच्छेमुळे मी असा पास होत गेलो आणि माझं पनवेलबद्दलचं प्रेम वाढत गेलं. आज या ठिकाणी माझा सत्कार करण्यात आला. पण मी आपल्याला सांगू इच्छितो, सत्कार हा माझा नसून हा सत्कार शिक्षणाचा आहे अशी माझी भूमिका आहे. आपल्याला एक गोष्ट सांगेन की मी या ठिकाणाहून पनवेलहून SSC परीक्षा पास होऊन गेलो आणि SSC जागं म्हणजे सगळं काही संपलं असं मानलं नाही, शिकतच राहतो. या भागातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्यासाठी सातत्यानं प्रयत्नांची भरक असता देखील केली, संघर्ष कसा केला, दुसऱ्या बाजूनं हे शिक्षणाचं काम तेवढ्याच अभियान आपण केलं पाहिजे आणि त्यामधून संपन्न अशा प्रकारची पिढी तयार केली पाहिजे हे शुद्ध मला म्हणजे त्यांनी केलं. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी ते चांगले काम होऊ शकतं. मला आनंद आहे की या कामाला अनेकांची मदत असते. रामशेठ ठाकूर असतील या ठिकाणी, शिवजी म्हात्रे असतील, अनेकांची नावं अशी या ठिकाणी घेता येतील. या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन होतं म्हणण्याच्या नंतर अत्यंत अगत्यानं मदत करण्याच्या मध्ये आपली जबाबदारी आहे. ही भूमिका घेऊन त्या लोकांनी
एक योगदान आपल्या सगळ्यांच्यासाठी येईल. आज शिक्षणाचा विस्तार महाराष्ट्रात होतो याचा आनंद आहे. शिक्षणाचे सर्व ठिकाणी झाले पाहिजे ही भूमिका मांडली गेली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.